नमस्कार, मी तेजा या मनाच्या लायब्ररीत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे प्रेम. प्रेम म्हणजे नेमकं काय याबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि तेच प्रश्न मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. एखाद्याच्या प्रेमात पडणं खरंच खूप सोपं असतं का? एखाद्याच्या प्रेमात पडणं खरंच खूप सोपं असतं का? चेहरा पाहून आकर्षण वाटणं यालाच प्रेम म्हणतात का? फक्त 2 दिवस चॅटिंग करून एखादी अनोळखी व्यक्ती खरंच पूर्णपणे ओळखता येते का? फक्त 2 दिवस चॅटिंग करून एखादी अनोळखी व्यक्ती खरंच पूर्णपणे ओळखता येते का? 3रा दिवशी मागणी घालून आयुष्यभराची गाठ अशी एका क्षणात बांधता येते का? एखाद्याचं बोलणं आवडलं म्हणून, एखाद्याची सवय झाली म्हणून आय लव्ह यू म्हणण्याची योग्य वेळ ठरते का? आणि 4 दिवसांनी पटलं नाही म्हणून हे 2 दिवसाचं प्रेम असं लगेच संपतं का? अनेक दिवस एकत्र राहून आकर्षण वाटेन असं होतं म्हणून ब्रेकअप होतं का? आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या कोणासोबत हीच साखळी पुन्हा नव्याने रचणं यालाच सकारात्मकता म्हणतात का? या अशा साखळीला सर्रास आपली जीवनशैली म्हणत जगणं यालाच ओपन माइंडेड म्हणतात का? आणि हो, या प्रेम साखळीत न अडकणारे असे सर्व जुन्या आणि पुरसटलेल्या विचारांचे का? पण हो, ही प्रेमाची साखळी खरंच एवढी सोपी असते का? राहून राहून एकच वाटतं या सर्व प्रकारालाच प्रेम म्हणतात का? हे असे माझे प्रश्न होते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, माझे विचार जर का पटले असतील तर या विचारांना लाईक करा, शेअर करा आणि हो, मनाच्या लायब्ररीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विचारांसह. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमच्या आवडत्या व्यक्तींसह जगत राहा. धन्यवाद.